नमस्कार, आज आपण पाहणार आहोत मटारचा पुलाव। करायला एकदम सोपा आहे आणि अगदी टेस्टी असा। हा पुलाव करताना फार वेळही लागत नाही, अगदी 20-25 मिनटात हा मस्त असा मोकळा सळसळीत पुलाव करून होतो। चला तर पाहूया। याच्यासाठी मी 2 वाट्या बासमती राईस घेतलाय। हा बिर्याणी राईस आहे, अख्खा छान असा लांबट लांबट तांदूळ आहे। तुम्ही कुठलाही अख्खा तांदूळ वापरू शकता, म्हणजे पुलाव खूप छान होतो। आता याच्यासाठी एक वाटण करते। वाटणामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत। इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे थोडं जाडसर वाटून घेतले। पॅनमध्ये 2 चमचे तेल घातले, त्याच्यामध्ये 10-12 काजूच्या पाकळ्या 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायच्यात। काजूचा रंग आपल्याला बदलून नाही द्यायचा। 1 चमचा जिरं घालतीये, 2 तमालपत्राची पानं घालायची आहेत आणि हे आपल्याला जिरं तडतडेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि मग याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे, हिंग चांगलं फुलून द्यायचं आहे। आणि मग याच्यामध्ये लांबट चिरलेला कांदा घालायचा आहे। 1 कांदा घेतला आहे मी इथे। आणि कांदा तर आपल्याला जास्त वेळ नाही परतायचा आहे, अगदी कांद्याला थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनटात कांद्याचा रंग चांगला बदलला जातो। हे बघा, कांद्याचा रंगही आता छान बदलला आहे। आता याच्यामध्ये मी जी मिरची वाटून घेतली आहे ती घालती आहे। मिरची तेलामध्ये चांगली परतून घ्यायची, 1 मिनिटभर परतवायची, म्हणजे मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तांदूळ साधारण आपल्याला 2 मिनिट तरी चांगले तेलात परतून घ्यायचे आहेत, म्हणजे भात छान मोकळा सळसळीत होतो। आता आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी गरम पाणी लागणार आहे। 2 वाट्या तांदूळ घेतलेत तर मी इथे 4 वाट्या पाणी चांगलं उकळून गरम करून घेतलं आहे। तांदूळ तेलामध्ये चांगले परतत आले की याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी तांदळासाठी 1 वाटी मटार स्वच्छ धुवून घेतला आहे, तो याच्यामध्ये घालून मटार घातल्यानंतर पण याला 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे। फक्त परतताना याला हलक्या हाताने परतवायचं आहे, तांदळाचे तुकडे होऊन द्यायचे नाही। आता याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालती आहे आणि जे पाणी उकळून घेतले ते याच्यामध्ये घालायचं आहे। कुठल्याही प्रकारचा मसाले, भात किंवा पुलाव किंवा तांदळाचा कुठलाही प्रकार करत असू तेव्हा त्याच्यामध्ये गरम उकळतं पाणी घालायचं, म्हणजे मग तो भात मोकळा सळसळीत होतो। आपण आता जे पाणी उकळून घेतले ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला एक छान उकळी येऊन देऊया। आता याच्यामध्ये मी पुलाव मसाला 1 चमचाभर घातला आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1-5 मिनटानंतर याच्यामधलं पाणी पूर्ण आटत आलं की मग याच्यामध्ये चमचाभर तूप घालायचं। हे तूप सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम पूर्ण बारीक करायची आहे आणि 1-10 मिनटं या पुलावाला छान वाफ घ्यायची। पण एकदा चांगलं मिक्स करायचं आहे, म्हणजे वर सगळा मटार आहे तो सगळा खालपर्यंत मिक्स होईल। आता याला 10 मिनटं लो फ्लेमवर वाफ घेऊया। 10 मिनटानंतर पहा, मस्त पुलावाला वाफ आली आहे, अगदी मस्त पुलावाचं भाताचं शीतन शीत अगदी मोकळं झालं आहे। छान मोकळा सळसळीत असा हा पुलाव तयार झाला आहे। हा पुलाव तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। अगदी रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लवकरच भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन। धन्यवाद।